आणि त्याचबरोबर साईड बॉईज च्या माध्यमातून एक विशेष सन्मान आपण करतोय, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा संपन्न केली. भूषण पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या वतीने आदरणीय चंद्रकांत शेट, रामदास पाटील म्हणजे सीआर सेट यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. मी विनंती करेन सर्व खेळाडूंना, कुमार इलेव्हनच्या मी मगाशी देखील उल्लेख केला, आदरणीय चंद्रकांत शेट यांनी अनेक आपले जे तरुण बेरोजगार होते त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. क्रिकेट या खेळाबरोबरच रोजगाराची संधी ज्यांनी अनेक आपल्या तरुणांना उपलब्ध करून दिली असे सी आर सेट यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे केला जातोय. या सर्व तरुण मंडळीकडून अनेकांना रोजगार ज्यांनी उपलब्ध करून दिलाय, क्रिकेट या खेळाबरोबर या सर्व मुलांवरचं प्रेम चंद्रकांत शेट यांचं सातत्याने असंच अबाधित राहो. हा विशेष सन्मान त्यांचा इथे केला जातोय. यानंतर युवा नेतृत्व विनीत शेट पाटील यांचा आपण सन्मान इथे करणार आहोत साईड बॉईजच्या वतीने. कमलेश आणि भूषण यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा आमच्या मुख्य व्यासपीठावर. विनीत शेट पाटील ज्यांच्या संकल्पनेतून आपण ज्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा संपन्न केली असे विनीत शेट पाटील युवा नेतृत्व शांत संयमी असं व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. भूषण पाटील यांच्या वतीने अभिनंदन आणि धन्यवाद विनीत शेट पाटील. आपण नेहमीच सहकार्य करता त्याला पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा या मैदानावर होतात. त्यानंतर विकास मोकळ यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करेन साईड बॉईजच्या प्रतिनिधींना आपल्या शुभस्ते आपण विकास मोकळ यांचा सन्मान करावा. 40+ साठी देखील ते चांगलं काम करतात. मास्टर प्रदीप पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून गेले कित्येक वर्ष क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार 40+ ते सातत्याने करतात. विकास मोकळ यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय कमलेश यांच्या उपस्थितीमध्ये. यानंतर LS पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाईल. LS पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. आपलंही सहर्ष स्वागत. शिनू पाटील यांच्या उपस्थितीमध्ये LS पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. यानंतर ND पाटील म्हणजेच नवनाथ पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. डोडो यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा. नवनाथ पाटील यांचा हा सन्मान होतोय. यानंतर आमचे पुढचे सत्कार मूर्ती आहेत बच्चू सुतार यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. बच्चू सुतार यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. बच्चू सुतार यांचा सन्मान होतोय. यानंतर प्रकाश घरत म्हणजेच PD बाबा यांचा सन्मान होईल ज्येष्ठ क्रिकेटपटू. PD घरत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. शिनू पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण PD बाबा यांचा सन्मान करावा. प्रकाश घरत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय ज्येष्ठ क्रिकेटपटू. यानंतर अनंता भोईर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करेन कमलेशांना आपल्या शुभस्ते आपण अनंता भोईर यांचा सन्मान करावा. अनंता भोईर यांचा सन्मान होतोय. यानंतर जयदेव पाटील यांना सन्मानित केलं जाईल. जयदेव पाटील आपलंही सहर्ष स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. जयदेव पाटील यांचा सन्मान होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. यानंतर जयदेव घरत यांना सन्मानित, महेंद्र घरत माफ करा, जयदेव पाटील यांच्या नंतर महेंद्र घरत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. महेंद्र घरत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. आणि यानंतर अंकुश पाटील यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे करतोय. अंकुश पाटील यांचा सन्मान इथे करावा. भूषण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होईल अंकुश पाटील यांचा.
अंकुश पाटील यांना सन्मानित केले जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर। यानंतर आमचे पंच पंचांचा सन्मान केला जाईल। मी विनंती करेन सर्वप्रथम वन ऑफ द लीजेंड अंपायर एमसीएचे पंच म्हणून विजय पाटील विचार पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होईल। मी सी आर शेट यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण पंचांचा सन्मान करावा। आपल्याच वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा संपन्न केली आणि गेले दोन दिवस ज्यांनी पंचांची चोख भूमिका पार पाडली विजय पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय। विजय पाटील यस थैंक यू विजय पाटील। आणि याच्यानंतर उदय तांडेल यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। चपंच उदय तांडेल यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय। सी आर सेट यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रकांतजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान थैंक यू सो मच। त्यानंतर आमचे तिसरे पंच आहेत महेंद्र पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। जुगावचे प्रसिद्ध क्रिकेटपटू गावदेवी जुगाव 40+ क्रिकेट संघ ज्यांनी एक काळ गाजवलाय क्रिकेटच्या माध्यमातून महेंद्र पाटील। आणि यानंतर आमचे चौथे पंच आहेत गुरुनाथ पाटील यांचा सन्मान सारसोळेचा आणखीन एक प्रसिद्ध खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत हे सर्व पंच थँक्यू सो मच गुरुनाथ पाटील। यानंतर आमचे समालोचक मित्र त्यांचा सन्मान केला जाईल। दोन्ही दिवस या स्पर्धेमध्ये हिंदीतून खूप चांगलं समालोचन केलं सचिन गिरी यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय। मी विनंती करेन सी आर पाटील साहेबांना आपल्या शुभस्ते आपण सचिन गिरी यांचा सन्मान करावा थँक्यू सो मच सचिन गिरी ज्यांनी खूप चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये केलं। यानंतर आपण सन्मानित करणार आहोत आमचे दुसरे समालोचक मित्र नितेश भोईर यांचा सन्मान इथे होईल। करावे गावचा हा बुलंद आवाज ज्यांनी खूप चांगलं समालोचन या स्पर्धेसाठी केलं। त्याचबरोबर टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम त्यांचा सन्मान केला जाईल। मी विनंती करेन टेनिस क्रिकेटचा प्रतिनिधी या सी आर शेट आपल्याला विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण टेनिस क्रिकेट डॉट इन या वेबसाईटचा सन्मान करावा। टेनिस क्रिकेट डॉट इन ज्या वेबसाईटने ही स्पर्धा अनेक देशांपर्यंत पोहोचवली जवळपास 185 देशांमध्ये यूट्यूबचं टेलिकास्ट होतं आणि या स्पर्धेचं टेलिकास्ट टेनिस क्रिकेट डॉट इन भारतातली पहिली वेबसाईट टेनिस बॉल क्रिकेटसाठी ज्यांनी प्रस्थापित केली त्यांचा सन्मान इथे केला जातोय। आज 30+ विरुद्ध 40+ हाही एक चांगला सामना रंगला त्याच्यामध्ये चांगला खेळ दाखवला 40+ टीमने नमवलं 30+ संघाला। यानंतर आपण केक कटिंग सेरेमनी इथे संपन्न करणार आहोत। आज ज्यांचा वाढदिवस आहे आदरणीय यानंतर आपण एक विशेष सन्मान करूया। आज तुर्भे परिसरातील आपल्या नवी मुंबई या भूमीमधील हा असा मराठीचा गोड आवाज जो आज आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयपीएलच्या स्पर्धांमध्ये सुद्धा पाहतोय अनुभवतोय ऐकतोय आम्हाला सार्थ अभिमान आहे या आवाजाचा आणि सार्थ अभिमान आहे ॲज अ नवी मुंबईकर म्हणून कुणालजी दाते सरांचा इथे विशेष सन्मान आपण या स्पर्धेचे प्रणेते चंद्रकांत रामदास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते करतोय। आणि क्रिकेट सोबत खरं तर अल्टिमेट खो खो प्रो कबड्डी असेल अशा बऱ्याच क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचा मायक्रोफोनवर आपण आवाज अनुभवतो। इथून पुढे मात्र नक्कीच बक्षीस वितरण सोहळा त्यांच्याच मराठीच्या गोड आवाजामध्ये तुम्हाला जरूर अनुभवायला मिळेल। ओव्हर टू कुणाल सर। चला तर आता आपण एक वाढदिवस आता साजरा करतोय ज्या व्यक्तिमत्वाच्या नावाने ह्या स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे आदरणीय चंद्रकांत शेट रामदास पाटील म्हणजे सी आर सेट यांचा वाढदिवस आज साईड बॉईजच्या वतीने आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे साजरा केला जातोय। गेले कित्येक वर्ष समाजसेवेमध्ये हे व्यक्तिमत्व आहे त्याचबरोबर या कुटुंबाच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष समाजसेवा आपल्या तुर्भे गावाची केली गेलेली आहे। शिक्षण संस्था असतील त्याचबरोबर आपण पाहतोय सामाजिक अनेक उपक्रम ज्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून सातत्याने राबवले जातात असे आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब यांचा वाढदिवस आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण करतोय। माजी संचालक देखील ते राहिलेले आहेत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्याचबरोबर माजी नगरसेवक
आणि त्यांचा वाढदिवस इथे साजरा होतोय। समाजसेवक मोठी मंडळी त्यांना सातत्याने भेट देण्यासाठी येतात आणि आज त्यांचा वाढदिवस इथे आम्हाला साजरा करत असताना आनंद होतोय। साइड बॉयजच्या माध्यमातून जनमानसात या व्यक्तिमत्वाने एक वेगळी छाप सोडली आहे। समाजकार्य सातत्याने चांगले करतात। अनेक जी तरुण मंडळी आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार हे आपल्या तुर्भे गावाचं व्यक्तिमत्व। शिअरसेट यांचं मनपूर्वक आभार आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। त्याचबरोबर आई भवानी आई एकवीर आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आता फायनल प्रेझेंटेशन सोहळ्याकडे आपण वळणार आहोत। यानंतर नयन शिर्के यांचा सन्मान आपण करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर। नयन शिर्के यांचा सन्मान केला जाईल। त्यांनीही खूप चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये केलं। उभरता समालोचक नयन शिर्के यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय। थँक्यू सो मच नयन शिर्के, आपणही या स्पर्धेमध्ये खूप चांगलं समालोचन केलं। तर आज सकाळी एक प्रेक्षणीय सामना झाला। आता फायनल प्रेझेंटेशनकडे आपण वळतोय आणि फायनल प्रेझेंटेशनमध्ये आपण वळत असताना सकाळचा जो प्रेक्षणीय सामना झाला त्याच्यामध्ये 40+ संघ विरुद्ध 30+ अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या सामन्यामध्ये 40+ संघाने 30+ संघाला नमवलंय आणि त्या संघासाठी एक विशेष पारितोषिक सी आर सेट आणि त्याचबरोबर विनीत पाटील यांच्या वतीने देण्यात येते। तर हा सन्मान 40+ क्रिकेटचा होतोय। अभिनंदन 40+ क्रिकेट आपल्यासाठी रोख पारितोषिक विनीत पाटील आणि आदरणीय चंद्रकांत पाटील यांच्या वतीने आपल्याला देण्यात येते अभिनंदन। आज सकाळच्या मॅचमध्ये तुम्ही जिंकलात त्याबद्दल तुम्हाला विशेष पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाते। चला तर आता फायनल प्रेझेंटेशन सेरेमनीकडे आपण वळणार आहोत। चला तर आता फायनल प्रेझेंटेशन कडे आपण वळतोय। या स्पर्धेतला सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपण देणार आहोत। फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपण देतोय विकास मोकळ यांच्या शुभस्ते। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय उमेश कांबळे ज्याने सर्वोत्तम क्षेत्ररक्षण या स्पर्धेमध्ये केलं। उमेश कांबळे या स्पर्धेचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अभिनंदन उमेश। मॅजिक मोमेंट्स
खेळपट्टी वर जे खेळाडू आहेत सर्वांना विनंती आपण आमच्या कमेंट्री बॉक्सच्या समोर यायचे। यानंतर आपण पुरस्कार देतोय उत्कृष्ट गोलंदाजाचा बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट ज्याने या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये टीम चॅम्प स्पोर्ट्सला मॅच मध्ये आणलं आणि त्याच्यानंतर धावा डिफेंड करत असताना फायनल पर्यंत चॅम्प स्पोर्ट्सचा संघ पोहोचला। म्हणून या स्पर्धेमध्ये एल एस पाटील यांना मी विनंती करून आपल्या शुभेच्छा आपण हा पुरस्कार वितरित करावा आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय कोपरी गावचा खेळाडू प्रभाकर। अभिनंदन प्रभाकर, वेल बोल्ड। आणि या स्पर्धेमध्ये एकमात्र निर्धाव षटक ज्या गोलंदाजाने टाकलं असा प्रभाकर ठरलाय या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज, वेल बोल्ड। सी आर पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि त्या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज एल एस पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार दिला जातोय प्रभाकर याला। यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण देणार आहोत। त्या अगोदर षटकारांचा बादशाह हा आपण पुरस्कार देऊया। सिक्सर किंग स्पर्धा म्हटल्यानंतर, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर षटकार चौकारांची आतिषबाजी सातत्याने होत असते, परंतु या स्पर्धेमध्ये एक पारितोषिक ठेवण्यात आलं, ते मात्र षटकारांचा बादशाह। आणि या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटामध्ये त्याने षटकार मारले, खुल्या गटामध्ये त्याने षटकार मारले, आय थिंक टोटल 19 षटकार त्याच्या बॅटमधून आले असा खेळाडू याच गावचा खेळाडू नमित पाटील ठरलाय या स्पर्धेचा सिक्सर किंग। नवनाथ पाटील आणि बच्चू सुतार यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण हा पुरस्कार वितरित करावा। बच्चू सुतार यांना नवनाथ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा षटकारांचा माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे बॅट्स। उत्कृष्ट फलंदाजाचा मान करी त्या अगोदर मी धावा करणारा खेळाडू सगळ्यांच्या माहितीसाठी संघ आहे आप्पा स्ट्रायकर सीबीडी आणि खेळाडू आहे ऋषिकेश पानसरे ज्याने 88 धावा या स्पर्धेमध्ये केल्या, तो ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज। अभिनंदन ऋषिकेश पानसरे, वेल प्लेट, अप्रतिम खेळ। सेमी फायनल पर्यंत त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला। काल या स्पर्धेमध्ये कुमार इलेव्हन तुर्बे संघाने या टीमला पराभूत केलं, तरी देखील आप्पा स्ट्रायकर कडून खेळत असताना ऋषिकेश पानसरे या खेळाडूने तब्बल धावा केल्या 88 आणि तो ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर। अभिनंदन। एक स्पेशल एडिशन बॅट आकाश तारेकर 70-70 स्पोर्ट्स 17-17 स्पोर्ट कडून ही बॅट तुम्हाला देण्यात येईल। अभिनंदन 1717 स्पोर्ट्स 17-17 स्पोर्ट्स स्पेशल एडिशन बॅट ऋषिकेश पानसरेला देऊन सन्मानित केलं जाते। यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्तम मान म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपल्याच गावातील खेळाडूला जाईल, परंतु त्या अगोदर मी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यासाठी सी आर पाटील साहेब त्याचबरोबर पी डी बाबा यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण हा पुरस्कार द्यावा। ग्रामीण गटामध्ये 83 धावा, खुल्या गटामध्ये 67 धावा ज्याने केल्या याच गावचा भूमिपुत्र अशोक पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव म्हणजेच नमित पाटील या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार जिंकतोय। वेल प्लेड अभिनंदन। अफलातून बॅटिंग ज्याने केली प्रत्येक मॅचमध्ये तुर्भे संघाकडून, कुमार इलेव्हन तुर्भे संघ असो की चॅम्प स्पोर्ट्स पनवेल संघ असो, या दोन्ही संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करणारा नमित पाटील ठरलाय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज, अभिनंदन। त्यानंतर उपविजेता संघ चॅम्प स्पोर्ट्स पनवेल दर्पण देडिया यांनी पुरस्कृत केला गेलेला हा संघ, वेल प्लेट। चंद्रकांत पाटील साहेब आणि त्यांच्याच बरोबरने उपस्थित सर्वच मान्यवर या सर्वांना विनंती करून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उपविजेता संघ 25,000 रुपये रोख आणि चॅम्प स्पोर्ट्स पनवेल प्रसन्ना आणि संपूर्ण टीम विकी भोईर, प्रसन्ना पाटील, विकी भोईर, प्रसन्ना पाटील, सोहेल आणि संपूर्ण टीममेट्स विशाल आपण सर्वांनी येऊन 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक, त्याचबरोबर
ही ट्रॉफी अक्षय पवार, दर्पण देडिया या टीमचे संघ मालक आकाश जांगीर ज्यांनी फाइनल मैच मध्ये चांगला खेळ केला। फाइनल मैच मध्ये शेवटच्या बॉलवर षटकार पाहिजे होता आणि शेवटी संघ पराभूत झाला। कुमार इलेवन तुर्बे संघाने सलग दोन वर्षे बाजी मारली आहे स्पर्धेवर। मागील हंगामामध्ये तालुका टीमला पराभूत केलं, या हंगामामध्ये खुल्या गटातील टीमला पराभूत केलं। हे सर्व चेहरे चॅम्प स्पोर्ट्स पनवेलचे, प्रसन्न पाटील, विकी भोईर, विशाल, आकाश जांगी, सोहेल शेख, मॅन फ्रॉम पेट, या सर्वांचा सन्मान इथे होतोय। दर्शन देडिया, आपलं देखील सहर्ष स्वागत आणि अभिनंदन। उपविजेतेपद पटकावलंय या स्पर्धेमध्ये। या स्पर्धेच्या माध्यमातून मंडप डेकोरेटर्स कुणाल पाटील यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो। आणि यानंतर अंतिम विजेतेपद ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, मी त्यांनाच विनंती करेन, आपल्या शुभहस्ते ही ट्रॉफी आपण द्यायची आहे। 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि ही ट्रॉफी देऊन अंतिम विजेता संघ, सलग दोन वर्ष ज्यांनी या स्पर्धेवर छाप सोडली आहे, आपल्याच गावचा संघ कुमार इलेवन तुर्भे या संघाने बाजी मारली आहे। जयेश पाटील, भूषण पाटील आणि संपूर्ण टीम या सर्वांना मी विनंती करेन, आपण ही ट्रॉफी स्वीकारावी। 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक ऐरोलीचे जयेश पाटील, त्याचबरोबर संपूर्ण टीम कुमार इलेवन तुर्भे, स्वर्गीय कुमार पाटील यांच्या नावाने हा संघ सातत्याने नवमे क्रिकेटमध्ये खेळताना दिसतो, अधिराज्य गाजवतो असा कुमार इलेवन तुर्भे चॅम्प स्पोर्ट्स पनवेलला पराभूत करून या कुमार इलेवन तुर्भे संघाने अंतिम विजेतेपद पटकावलंय, त्याबद्दल अभिनंदन। आदरणीय सीआर सेट म्हणजे चंद्रकांतजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि ही आकर्षक ट्रॉफी देऊन या सर्व खेळाडूंचा सन्मान इथे केला जातोय। अभिनंदन, वेल प्लेड बॉईज। हा बक्षीस वितरण सोहळा इथे संपन्न झाला। जर भूल चुकीने कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल किंवा कोणाचा सन्मान राहिला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पुढच्या वर्षी पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त आणखीन एक मोठी स्पर्धा आपण नक्की घेऊन येऊ। तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, धन्यवाद। चॅनल tenniscricket.in को सबस्क्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।